बुलेटिनमध्ये घेऊयात 50 बातम्यांचा वेगवान आढावा. अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान गोरेगाव पोलीस केतकीचा ताबा घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे केतकीनं जामिनासाठी अर्ज केला आहे. थोड्याच वेळात केतकीच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. हार्दिक पटेल यांनी गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. हार्दिक लवकरच भाजपमध्ये जाऊ शकतात अशी चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक नाराज होते. राजीनामा देताना हार्दिक यांनी सोनिया गांधींना खुलं पत्र लिहिलंय. पक्षाला नेतृत्वाची गरज असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते परदेशात मजा करत बसतात असं हार्दिकनं आपल्या पत्रात म्हटलंय. राज्यसभेसाठी काँग्रेसकडून मुकुल वासनिक, अविनाश पांडे आणि गुलाम नबी आझाद यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. काँग्रेसकडे एक उमेदवार निवडून आणण्याइतपत मतांचा कोटा असल्यानं महाराष्ट्रातून एक खासदार निवडून येण्याची खात्री आहे. त्यामुळे या सुरक्षित जागेवर वर्णी लागावी यासाठी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. संभाजीराजेंनी हाती शिवबंधन बांधण्याची तयारी चालवल्याचं समजतंय. राज्यसभेच्या 6व्या जागेवर अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र शिवसेनेनं ही 6वी जागा लढवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यानं संभाजीराजेंचा मार्ग खडतर झालाय. शिवाय संभाजीराजेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यास त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेनं घेतली होती. राज्यसभा निवडणुकीवरून संजय राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी महाराष्ट्रामध्ये घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची ईर्ष्या दिसू लागली आहे असं ट्विट संजय राऊतांनी केलंय. मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेवर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. सोयीनुसार वॉर्ड पुनर्रचना झाली असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. तीन पक्षांचं सरकार असताना सर्व पक्षांनी मिळून वॉर्ड रचना करायला हवी. जर आपल्या मित्रपक्षाचं नुकसान होत असेल तर ते बरोबर नाही असंही ते म्हणाले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी मंगळवारी रात्री मुंबईतील रस्त्यांची आणि नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. नालेसफाईच्या कामावर त्यांनी समाधान व्यक्त केलंय. तर गेल्या 10 वर्षांपासून आदित्य ठाकरे दरवर्षी रस्त्याची आणि नालेसफाईची पाहणी करतात. हनुमान चालीसा किंवा भोंग्याचा मुद्दा उपस्थित करणं हे या लोकांचं राजकीय अपयश आहे. यांना मूर्ख म्हटलं तरी काही हरकत नाही अशी जहरी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल आणि दुर्गम अशा जिवती तालुक्यामध्ये लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल दुर्गम भागामध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रात्री मुक्काम ठोकला. स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यानं या भागात भेट देण्याची आणि मुक्काम करण्याची ही पहिलीच घटना आहे. इथल्या कोलाम आदिवासींच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बच्चू कडू काल रात्री जिवती तालुक्यातील सीतागुडी इथं पोहोचले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील दोषी एजी पेरारीवलन यांची जेलमधून मुक्तता करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले. पेरारीवलनची मुक्तता करावी अशी शिफारस तमिळनाडू सरकारनं 2018 केंद्राला केली होती. तशी कागदपत्रं सरकारनं राज्यपालांकडे पाठवली होती. शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयानं अखेर जामीन मंजूर केलाय. तब्बल 6.5 वर्षांनी हा जामीन मिळालाय. 6.5 वर्ष हा तुरुंगवासाचा कालावधी मोठा असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय. शिवाय इंद्राणी मुखर्जीनं एकदाही पॅरोलची रजा घेतली नसल्याची बाब इंद्राणीचे वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. डोंबिवलीमध्ये पूर्व भागात एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. आगरकर रोडवरील मन्ना गोल्ड ज्वेलर्समध्ये घुसून मालकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तारकनाथ मन्ना असं ज्वेलर्सचं नाव आहे. तर हा हल्ला चोरीसाठी झाला नव्हता तर पूर्व वैमनस्यातून झाल्याचं बोललं जात आहे. पुण्यामध्ये सायबर गुन्ह्यात वाढ झाली आहे. गेल्या 4 महिन्यामध्ये 1000 अधिक तक्रारी दाखल झाल्यात. फेसबुक इंस्टाग्रामच्या माध्यमातून 1182 बदनामीच्या तर 530 सेक्सटॉर्शनच्या तक्रारी दाखल आहेत. त्याचबरोबर फेक प्रोफाईल तयार करून आक्षेपार्ह पोस्ट करण्याच्या 387 तक्रारी तर प्रोफाईल हॅक करून आक्षेपार्ह पोस्ट करण्याच्या 190 तक्रारी आहेत. पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. जे लोक या रॅकेटमध्ये मध्यस्थी म्हणून पकडले गेले त्यांच्याही एक एक किडन्या गायब आहेत. अटक केल्यावर पोलिसांनी जेव्हा 2 मध्यस्थांची वैद्यकीय चाचणी केली तेव्हा त्यांच्या एक एक किडनी गायब असल्याचं समोर आलं.
भंडारा जिल्ह्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेलाय. लाखनी तालुक्यातील मुरमाडीमध्ये उष्माघातानं युवकाचा मृत्यू झाला. आचल गजभिये असं त्याचं नाव आहे. विदर्भात उष्णतेची लाट आल्यामुळे पारा 46 पुढे गेला आहे आणि यामध्येच उष्माघाताचे बळी वाढताना दिसतंय. पुणे नाशिक महामार्गावर दोन दुचाकींचा अपघात झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही पण दुचाकींचं मोठं नुकसान झालं. या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ता दुभाजक फोडून सिग्नल बसवलेले आहे त्यामुळे अपघात वाढताना दिसतंय. मावळ तालुक्यातील कुंडमळामध्ये थेट इंद्रायणी नदीच्या कालव्यावरून धोकादायक पद्धतीनं वाहतूक सुरू आहे. पाण्याचा प्रवाह मोठा असताना देखील प्रवासी जीव धोक्यात घालून तिथून प्रवास करतात. यामुळे अनेकदा पर्यटकांचा पाण्यात बुडून अपघात झालाय. आता पोलीस धोकादायक पद्धतीनं वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर काय कारवाई करतात ते पाहावं लागेल. मावळातील दुधीवरे खिंडीजवळ एक प्रवासी बस थोडक्यात बचावली आहे. खराब रस्ता आणि त्यावर असलेली खडी यावरून ही बस घसरली आणि मुख्य रस्त्यावरून साईडला गेली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा धोका टळला. अमरावतीमधील मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर शाईफेक प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. राजमिश्रा असं त्याचं नाव आहे. राजमिश्राला न्यायालयीन कोठडी झालेली आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये युवकानं स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. ऋषिकेश विठ्ठल ढवण असं त्याचं नाव आहे. त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतल्यानं न्यायालय आवारात धावपळ उडाली. बुलडाण्यामध्ये खामगावातील मीरानगरमध्ये एका 12 मुलाचा फास लागून दुर्दैवी मृत्यू झाला. पूर्वेश आवटे असं त्याचं नाव आहे. पूर्वेश घरासमोर खांबाला रुमाल बांधून खेळत होता त्यावेळेला त्याला फास लागला. शिरूर शहरामध्ये असलेल्या पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या जागेवर धनदांडग्यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलं. अतिक्रमण केलेली जागा खुली करून त्या जागेवर व्यापारी संकुल उभं करण्याच्या मागणीसाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला. वाशीमध्ये उड्डाणपुलासाठी 390 वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. पामबीच रोडशी संलग्न असणाऱ्या रस्त्यावर 3 उड्डाणपूल उभारण्यासाठी झाडं तोडली जाणार आहे. महापालिकेतर्फे 3 झाडं मुळासकट आणि 384 झाडं स्थलांतरित करण्याचं नियोजन आहे. संघ मुख्यालय आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी करणाऱ्या जैश ए मोहम्मदच्या मोरक्याला नागपूर एटीएसनं ताब्यात घेतलंय. नागपूर एटीएसनं काश्मीर पोलिसांकडून रईस शेखला ताब्यात घेतलेला आहे. जानेवारीमध्ये रईसला काश्मीर पोलिसांनी अटक केली होती तर 15 नागपुरात येऊन रईस शेखनं रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. आजपासून मंत्रालयाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले झाले आहेत. कोरोनामुळे सर्वसामान्यांना मंत्रालयामध्ये 16 मार्च 2020 पासून प्रवेश बंद करण्यात आला होता. मंत्रालयामध्ये प्रवेश दिला जात नसल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्या कामासाठी येणाऱ्यांची अडचण होत होती. पुणे ते नगर मार्गावर 1 जून रोजी पहिली ई बस धावणार आहे. एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त शिबाई ई बस सेवेत येणार आहे. एसटी महामंडळाच्या 4 इंटरसिटी मार्गावर 49 बसेस चालवल्या जातील. परमबीर सिंग प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी आता सीबीआयच्या रडारवर आहेत. हा तपास करणाऱ्या सर्व तपास अधिकाऱ्यांना सीबीआय समन्स पाठवणार आहे. या चौकशीदरम्यान तपास अधिकाऱ्यांचे जबाब सीबीआय नोंदवू शकते. ठाणे मार्गे रत्नागिरीच्या दिशेनं जाणारा केमिकलचा टँकर घोडबंदर रोडवर पलटला होता. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा टँकर पलटी झाला तर या टँकरमध्ये 10 इथाईल बेन्झल केमिकल होतं जे रस्त्यावर पसरलं आणि अपघातामुळे वाहतूक कोंडीही झाली. तब्बल 3 टँकर बाजूला करण्यात आला. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील मल्हार इमारतीच्या पार्किंगमध्ये ई बाईकचा स्फोट झाला. या आगीमध्ये पार्किंगमध्ये असलेल्या 5 दुचाकी जळून खाक झाल्या. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जळगावातील खोटेनगर बस स्टॉपजवळ फर्निचर दुकानाला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल इथं पोहोचलं. 3 ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं. मात्र आगीमध्ये फर्निचर दुकानाचं नुकसान झालं. पुण्याच्या मावळ तालुक्यातल्या आपटी गेवडे इथं विषबाधा झाल्यानं 4 जनावरांचा मृत्यू झालाय. ज्ञानेश्वर मोरे या शेतकऱ्याला यामुळे मोठा धक्का बसलाय. मान्सूनच्या तोंडावर जनावरं दगावल्यानं शेतकरी संकटात सापडलाय तर प्रशासनानं मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये युवकानं स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली आहे.
भंडाऱ्यामध्ये आरोपींना न्यायालयामध्ये सुनावणीसाठी घेऊन जाणाऱ्या सहायक फौजदाराचा मृत्यू झालाय। चंद्रशेखर बिसेन असं या फौजदाराचं नाव आहे। चंद्रशेखर हे गोंदियाच्या न्यायालयामध्ये आले असता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना घरी नेण्यात आलं, मात्र तिथं त्यांचा मृत्यू झाला। बुलडाण्याच्या मेहकर परिसरातल्या उकळी सुकळी शिवारात मेंढपाळाच्या 53 मेंढ्या दगावल्यानं खळबळ माजली। या मेंढ्यांना आधी भोवळ आली आणि त्यानंतर या मेंढ्या दगावल्या, त्यामुळे मेंढपाळांमध्ये भीती पसरली आहे। काळबिटाच्या मांसाची विक्री करणारी टोळी वन विभागानं जेरबंद केली आहे। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील गरसोळी शेत शिवारात काळबिटाची शिकार करून मांस विक्री केली जात होती। वन विभागानं सापळा रचून ही कारवाई केली आहे। मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये काही भागामध्ये आज पाणीपुरवठा बंद आहे, तसंच काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होतोय, तर जलवाहिन्यांच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आलाय। या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। आता औरंगाबादकरांना पाण्याचे अपडेट ऑनलाईन मिळणार आहेत। महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासनानं जल बेल हे ऍप सुरू केलंय, त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याची सर्व माहिती एका क्लिकवर मिळेल। नाशिकात येत्या शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद असेल। गंगापूर आणि मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनच्या पावसाळा पूर्व दुरुस्तीसाठी वीज पुरवठा बंद राहील, त्यामुळे शहराला शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही, तर रविवारी सकाळीही कमी दाबानं पाणीपुरवठा होईल। सध्या देशातील महागाईनं 10 वर्षातला उच्चांक गाठलाय। केंद्र सरकारनंच जारी केल्या आकडेवारीवरून हे सिद्ध झालंय। महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये 13%, मार्चमध्ये 14.5% गेला, मात्र एप्रिलमध्ये महागाईचा दर 15.08% झाला। गेल्या 10 वर्षातली ही सर्वाधिक दर आहे। पेट्रोलियम उत्पादनामध्ये देशातील आघाडीची सरकारी कंपनी असलेल्या इंडियन ऑइलनं गेल्या आर्थिक वर्षामध्ये विक्रमी नफा कमावलाय। 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीनं तब्बल 24,000 कोटींचा नफा कमावलाय। आतापर्यंतचा हा सर्वाधिक नफा आहे। चाकण औद्योगिक नगरीमध्ये भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सव निमित्त भव्य बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळाला। परवानगी मिळाल्यानं 7 वर्षानंतर पहिल्यांदाच इथं बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला, त्यामुळे कडाक्याच्या उन्हाची पर्वा न करता बैलगाडा मालक आणि शौकीनांनी हजेरी लावली। बुद्धपौर्णिमेला ताडोबाच्या कोअर आणि बफर क्षेत्रामध्ये प्राण्यांची गणना करण्यात आली। यावेळी 44 वाघ आणि 11 बिबटे असल्याची आकडेवारी समोर आली आहे। निसर्गानुभव या नावानं बुद्धपौर्णिमेला राज्यभर मचाण सेशन घेण्यात आलं। बुलडाण्यातील आंबा बर्वा अभयारण्यामध्ये एकाच रात्री 6 वाघ आणि 6 बिबट्यांचं दर्शन झालं। प्राणीगणनेमध्ये जंगली प्राणी मोजणीमध्ये 6 पट्टेदार वाघ आणि 6 बिबटे, तसंच 15 अस्वल, 70 नीलगाई आणि 48 गवे आढळले आहेत।